काम करतो आणि खरंच त्या माणसाचा विषय आहे की तो शौचालय बांधू शकतो का बांधू नये त्याने कमी वॉटर लागणारा कमी पाणी लागणारी टेक्नॉलॉजी आहे काय जिथून घाण वास येणार नाही किंवा वापरण्यासारखी परिस्थिती राहील आणि मागील 10 वर्ष मध्ये अनेक प्रकारचे बदल त्याच्या जे सेप्टिक टँक आहे सोपफिट आहे त्यामध्ये सुद्धा आलेला आहे आणि त्याची सुद्धा माहिती आपण वेगवेगळे माध्यमातून देत आहोत. थोडक्यात आपला जे यामध्ये आम्हाला सहकार्य पाहिजे तो वातावरण निर्मितीमध्ये आपला सहकार्य लागेल, जे मन परिवर्तन करायचं माइंडसेट बदल करायचं त्यामध्ये सहकार्य लागेल. की जसा मी माहिती दिला की लोकमान्य टिळक यांची घोषणेच्या शतक पूर्ती होत असल्यामुळे त्यामध्ये बेसिकली जे आपण सुचवत आहे एक्झॅक्टली तीच गोष्ट आहे की प्रत्येक तालुक्याचे 3 जे सर्वोत्कृष्ट गणेश मंडळ राहणार आहेत त्यांना पुरस्कृत करणार आपण आणि प्रथम द्वितीय आणि तृतीय पारित होईल आणि जे पंचसूत्री कार्यक्रम सांगितला त्यामध्ये म्हणजे पर्यावरण पूरक देखावा, स्वच्छतेविषयक बाबी, बेटी बचाव बेटी पढाव अभियान बद्दल माहिती, जलसंधारण बद्दल माहिती, सो आणि तसेच जिल्हा स्तरावर विभाग स्तरावर आणि राज्य स्तरावर सुद्धा गणेश मंडळांना पुरस्कृत आपण करत आहोत. तो अभियान किंवा तो ती जी योजना आहे ते महाराष्ट्र सरकारची आहे आणि त्यांनी घोषित केलं आहे. शासनाने ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम सुरू केला, सुरुवातीला अनुदान कमी दिलं,